भिवंडी स्थित श्री गाड़गे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाला गणेशपुरे के भिवाली गांव में भारत रत्न क्रिकेटर सचिन तेंदुलकर के करकमलों द्वारा सोलार पैनल व डिजिटल क्लासेस रूम तथा बास्केटबॉल ग्राउंड का भव्य उद्घाटन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। तो वहीं भारत रत्न क्रिकेटर सचिन तेंदुलकर ने बच्चों के साथ सेल्फी ली और बच्चों के साथ इंजॉय किया। इस अवसर पर जोन प्रेसिडेंट एंड मैनेजिंग डायरेक्टर व सनाइजर इलेक्ट्रिक इंडिया श्री अनिल चौधरी के साथ कई मान्यवर उपस्थित थे। सभी मान्यवरों का स्वागत सम्मान श्री गाड़गे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाला के संचालक अनिल औठे सर द्वारा शाल व पुष्प गुच्छ देकर स्वागत किया। इस कार्यक्रम को सफल बनाने में स्प्रेडिंग हैप्पीनेस इंडिया फाउंडेशन का विशेष योगदान रहा। तो वहीं इस कार्यक्रम का सूत्र संचालन भिवंडी तालुका के बुलंद आवास व पत्रकार राजेंद्र पाटिल सर कर रहे थे। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। खरोखर भिवंडीकरांचं भाग्य आहे, आपल्या सर्वांचं भाग्य आहे या ठिकाणी भारताचा महान फलंदाज सचिन रमेश तेंडुलकर यांचं आज भिवंडी या नगरीमध्ये आगमन झालेलं आहे। भिवाळीमध्ये अर्थात श्री गाडगे महाराज प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा भिवाळी सचिन सर वर्बगते पुढे या ठिकाणी खरोखरच आपला आनंद एक द्विगुणित झालेला आहे। मुलांशी सचिन तेंडुलकर सर हे सचिनचा घोषवारा या ठिकाणी केला जातोय। मुलांसुद्धा मुलांच्या चेहऱ्यावर सुद्धा स्मिता असते या ठिकाणी दिसतोय। खास करून जे तुम्ही लहान मुलांची शिस्त दाखवले त्याच्यामध्ये जास्त आनंद झाला। कधी कधी असं म्हणा असं वाटत की ना लहान मुलांनीच नेहमी शिकायला नाही पाहिजे मोठ्यांकडून, मोठ्यांनी पण लहान मुलांकडे काही काही गोष्टी शिकायला पाहिजे। या शाळेत आपण डिजिटल लॅब आता सुरू केलेली आहे आणि बास्केटबॉल कोर्टलाही सोलर लाइटिंग झालेलं आहे। त्याचा उद्देश एकच आहे की तुम्ही डिजिटल लॅब चांगली त्याचा चांगला वापर करावा, जेवढं शिकता येईल तेवढं शिकावं, टीचरांना तुमच्या प्रश्न विचारावे, चुका सगळ्यांकडनं होतात पण काळजी करू नका, चुकांमधून तुम्ही शिकण्याचा प्रयत्न करा, जेवढं शिकता येईल तेवढं।
संख्या तुम्ही बघितलं तर वर्ल्ड मधल्या सर्वात मोठ्या कंपनीचे जे सीईओ आहेत ते भारताकडे गेलेले आहेत तिकडे. तर मलाही असं वाटतं की जर का तुम्ही याचा नीट वापर केला या सगळ्या फॅसिलिटीचा तर तुमच्यामध्ये कुठेतरी एक लपलेला हिरा असणार. माझ्याकडनं तुम्हाला बेस्ट विशेस आहेत जे खेळण्यासाठी तुम्हाला फॅसिलिटीज आम्ही इथे दिलेल्या आहेत. बास्केटबॉल कोर्टचं लाइटिंग झालेलं आहे तर त्याचा तुम्ही पूर्ण वापर करावा. सगळ्यांनीच एक स्पोर्ट्स पर्सन व्हावं ही माझी इच्छा नाही आहे पण सगळ्यांनी स्पोर्ट्स खेळावं नक्की ही माझी इच्छा आहे. या स्कूलमध्ये अनेक स्टुडंट्स असतील, काही मुलं आहेत मुली आहेत ज्यांना मे बी डॉक्टर व्हायचं असेल, ज्यांना लॉयर व्हायचं असेल, ज्यांना अकाउंटंट व्हायचं असेल, अनेक गोष्टी आहेत. आयुष्याला जग बदलत चाललेलं आहे आणि ज्यावेळेला आपण डिजिटलायझेशन म्हणतो त्याच्यात तुम्हाला अनेक गोष्टींचा ऍक्सेस आहे तर त्याचा वापर करणं हे तुमच्या हातात आहे. तर मॅचमध्ये दोन इनिंग्स असतात तर पहिली इनिंग आम्ही खेळलेलो आहोत, दुसरी इनिंग खेळ आहे तुमच्या हातात. परत शेवटी सांगू इच्छितो की मला इथे येऊन फार आनंद झालेला आहे आणि पुढे आमची ट्रिप परत नक्की होईल. मी स्नाइडर आणि आमच्या जे ल्युमिनस स्प्रेडिंग हॅपीनेस इंडिया फाउंडेशन या अख्ख्या टीमने मेहनत घेतलेली याच्यासाठी तर है ना तुम्ही डिसअपॉइंट न करा हे माझी इच्छा आहे. ऑल द व्हेरी बेस्ट.